एक चाकरचं शेखर माझ्यासोबत आलेले यासगावचे पांडू तात्या म्हणजे सुनील खंडाकडे म्हणजे सुनील कागदोपती नाव आहे ना लहानांना पांडू तात्या तेव्हा पांडू तात्या संजय चव्हाण सीताराम भांडे माणिक अण्णा जिल्ह्यात खऱ्या अर्थानं युवा पिढी पुढं हा एक मोठा प्रश्न युवा पिढी पुढे आणि त्या प्रश्नाचं हे करून आपल्याला एकाच गोष्टीला हे करायचंय की या खुटाबाद तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे. कोणी या मी म्हणत की माझ्याच पाठीशी तुम्ही उद्या भाजपला तिकीट आणलं आपण तेच काम करू शिवसेना आणलं आपण तेच काम करू तर शेवटी ज्याला त्याला घ्यायचं त्या मातीचं रक्ताचं याच्या जातीच्या मातीचं हुशार येते ना आणि मग आपण मी का मागं राहायचं राहिला दुसरा प्रश्न कामाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो कामाच्या बाबतीत माझं पहिल्यापासून म्हणे मी कुठंच कोणाचे आणि मी कधी जिल्हा प्रशासन कॉन्ट्रॅक्ट केला घेतलं नाही आणि काही हे करताना कोणाचे पैसे खाले गावला तुमचा गावनाची मी शेत तिच्या काही 1000 रुपये टाकेल ना बँकेत जे बोर लावले माझ्या काळामध्ये त्याला विचारलं मी पैसे घेतले का मी कोणाचे पैसे खाल्ले नाही आणि म्हणून आज छाती ठोकपणे प्रत्येकावर कोणाची भाडी सुद्धा नाही कॉन्ट्रॅक्ट मला घ्यायचं नाही म्हणून कोणाच्या पाठी मागे लावायचे मी तुम्हाला एवढी विनंती करतो याच्यासाठी आपण सावध झालं पाहिजे आणि पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एवढंच विनंती करतो. आपण या ठिकाणी आला आपला वेळ दिला आम्हाला बोललो आदर सत्कार केला त्याबद्दल सहयोगाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पत्रकार बंधूंनी भरपूर वेळ आम्हाला या ठिकाणी दिला त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि खूप संवाद साधण्यासारखे कारण की तुमच्याशी खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत परंतु निश्चित एखाद्या दिवशी आम्ही बसू आणि आपणच पत्रकार मंडळी व्हायचा अरेंज करू का शहरात विनंती करून थांबतो. जय साहेब पक्ष कुठल्यानंतर पहिल्यांदा आले मला जिल्हा अध्यक्ष म्हणून फक्त 42 दिवस मी नव्हते झाले 40 दिवस झाले होते परंतु या ठिकाणी शहरामध्ये शरद पवार साहेबांचं गेली 50 वर्षांपासून स्वागत झालं सर असं स्वागताविषयी करत आम्ही सगळ्या म्हणून केलं होतं. त्या ठिकाणी जे सी पी लोक असणार लोक वाचले होते या प्रकारे म्हणतात परंतु हे छोटे नुसते पैशाच्या माग नुसते तुम्ही प्रॉपर्टीचा माग आणि स्वतः आपल्या मनात त्याच्या लोकांना सुद्धा पण संधी मिळवावी याचं त्यांना काही प्रामाणिक भान आले आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी काही भलं केलं नाही परंतु शरद पवार साहेब हाच पण त्यांच्यामध्ये आयुष्यात 87 वर्षाचे झाले परंतु सतत तुमचा विचार केला कामगारांचा विचार केला शेतकऱ्यांचा विचार केला माझ्या कार्यकर्त्यांचा विचार केला आणि ह्या विचारातूनच आता जी मी मला गौरव सांगितलं की अभूतावा तालुका छोटा इथं मतदान केलं होतं ह्या चांगल्या विचारातून विलास भाऊ या ठिकाणी विधानसभेचं तिकीट त्यांनी दिलं होतं. विलास भाऊनं भरपूर काम तालुक्यात केलं पंचायत समिती केलं जिल्हा परिषद केलं आणि भूत संघावर आले त्यांच्यात कसं मेहनत कमी नाही परंतु काही चांगलं त्या ते आमदार झाले असते भले तुमच्या परमेश्वर मंत्री पण झाले असते परंतु काही चांगल्या चौकून सहन झाले नाही आणि काही थोड्याफार मताने या ठिकाणी चव्हाण साहेबांचा पराभव झाला ही जेव्हाही नागरिक गोष्ट आहे आणि तेच त्यांनी सांगितलेली तीच आम्हालाही वाईट वाटतं की अरे आम्हाला कुठतरी एखाद्या आमदार आपल्या सहन झाला असता पक्ष वाढला असता आपली चार कामं झाली असते जवळची माणसं कुठं सत्तेत असल्याशिवाय आपली कामं होत नाही निश्चितपणा परंतु हा सगळा संघर्ष चालू असताना आता पुढे आपण हीच गुणगान बांधायची आहे निश्चितपणाने हा मतदारसंघ शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटणार आहे एवढं माझाही स्वतःचा अपयश असते आणि हा सुटून सुद्धा विलास भोगलाच या ठिकाणी तिकीट घेऊन परंतु ही ताकद ही शक्ती तुम्हाला बरोबर आवडणार नाही म्हणजे काही झालं काही तोडफोड झाली गेलं एकदा लोकसभा होऊन जाऊ द्या आम्ही त्याच्यामध्ये एकदा लोकसभा मोठी निवडणूक असते परंतु लोकसभेच्या नंतर आम्ही सरकार निहाय गाव गाव स्वतः या जिल्ह्यातून करणार कारण आम्हाला दिवसांनी गंगापूर आमदार पाहिजे कारण जागा आपली सुटणार आहे हक्काची जागा आहे आणि तिथं तुमचा आमदार विद्यमान आमदार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांनी काय विकास केला छोटं उदाहरण इथं पाहिलं विकास तर तुम्ही आपले एवढे नाही म्हैसमाळ एवढा आपल्या जिल्ह्याचा ऐतिहासिक ठिकाण आहे त्या ठिकाणी रस्ता नाहीये वर जाता येते लोक त्या निमित्ताने ठिकाणी आणि असंच कुठेही रस्त्याचं नाही पुढे पिण्याच्या पाणीच्या मुलाला सुद्धा आज पूर्ण केलं त्यांनी दाखवलं की तू मला काही बाळासाहेब ठाकरे हे बाप झाले तसं एक वेगळं त्याचे पैदा केले अशा पद्धतीने केले शरद पवार साहेब जिवंत असताना पक्ष काढून घेतला चोख घेतलं काय आज एवढ्या वयामध्ये पवार साहेब एवढं काम करतात आज 84 वयामध्ये आपल्या लाजूल असं की आम्ही एक कार्यक्रम करा दोन कार्यक्रम दिवस घडत असतो परंतु आज साहेबांचे एका दिवसात चार चार कार्यक्रम करतो पवार साहेब म्हणजे हे तुम्हाला मला लाजवण्यासारखी गोष्ट आहे
आणि आज ह्या वयामध्ये त्यांनी देशासाठी राज्यासाठी एवढं मोठं योगदान त्यांचं आहे. हजार ज्या काही योजना चालल्या असतील अनुदानाच्या कुठल्याही घ्या तुम्ही, मोठ्या मोठ्या उद्योगकांनी त्यामध्ये काढल्या, तुम्ही जे काही बघितलं असाल आज डोळ्यात बघता, हा प्रगतीच्या मागे शरद पवार साहेबांचा हात आहे. परंतु आज त्या पवार साहेबाला या जनतेपासून सत्तेपासून बाजूला ठेवण्याचा घाट त्या भारतीय जनता पक्षाने केला आणि आज नव्हे तसं तुम्ही अजित पवारला पूर्ण पक्ष सोडला आणि निकाल त्याच्या हातातच झाला. कोर्ट त्याचं पावलं बनलं या राज्यामध्ये. मला सांगा हुकुमशाहीला काय लक्ष येणार नाही. आज जर कोर्टाला निकाल देते, निवडणूक आयोग निकाल देते, काही काय चाललंय म्हणजे काळा त्यांनी सांगायचं, जो फडणवीस सांगेल, जो मोदी सांगेल, शहा सांगेल, तसे निर्णय आज कोर्टातून यायला लागले. त्या कोर्टावर सुद्धा आमचा विश्वास या ठिकाणी राहिला नाही आणि नाहीच राहिला. विधानसभेचा अध्यक्ष कुठं व्हायला सुद्धा नाही. बघा काय तुमचा कायदा काय सांगतो हे बघत नाही. हे सगळं सोडून देऊन शनी या ठिकाणी सगळे निकाल निघत होते. फक्त आज आपण नामावरून काय करतो त्रास द्यायचा आम्ही सांगतो निर्णय द्या. शरद पवारांना पक्षाकडून अजित पवार देऊन टाका, घरे अजित पवार देऊन टाका. शरद पवारला सध्या घरे आणि अशी अवस्था आजपर्यंत आपली होती की आपण आता फक्त नंतर नाव दिलं तर ते नाव सुद्धा कशाला द्यायचं. अरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा नाव देण्यासाठी त्यांनी विरोध केला होता. परंतु जे सुप्रीम कोर्टाने कुठेतरी ते निवडणूक आयोगाला बजावलं की आम्ही नाव द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव द्या, म्हणून ते नाव आपल्या पक्षाला पुन्हा मिळालं. राहिला सर चिन्हाचा प्रश्न होता. जी चिन्ह आपण पक्षाला मागितली होती, जी आपण दिली होती, खरं म्हणजे त्याच्यातही सुद्धा त्यांनी काही अडचणी केल्या आणि या ठिकाणी काल आपल्याला हरकत नाही. परंतु तुम्ही जेवढ्या दुसऱ्याचं दुसऱ्याचं वाईट करायचा प्रयत्न करा तेवढं भगवंत आपला चांगलं करत असतो तुम्हाला. आणि काल आपल्या पक्षाला या ठिकाणी रात्री उशिरा 10:30 या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी नावाचं तुतारी जे चिन्ह आहे ते आपल्याला पक्षाला निवडणूक चिन्ह आपल्याला काल दिलं. मी सर्व तरुणांना सगळ्यांना विनंती करेन की माझ्या व्हॉट्सअपला टाकलं, फेसबुकलाही टाकलं, आपण सगळ्यांना सांगा की आपल्याला काही चिन्ह घेऊन लोकांपर्यंत जायचंय. आपल्याला वेळ कमी आहे, लोकसभेच्या निवडणुका काही काळात होत आहे, तर आपण हे चिन्ह तुतारी चिन्ह जे आहे हे चिन्ह आपल्या स्वतःच्या स्टेटसवर ठेवा. आपलं जे काही डीपी ठेवतो आपण, कृपया आपला रोज फोटो लोक पाहतात, दररोज आपण पाहतो माझा फोटो आहे दररोज. पण जाऊ द्या, 4 दिवस आपल्या लोकांपर्यंत चिन्ह पोहोचायचं आहे. किंवा तुमचा डीपी जर असेल तुमचा, तुमचं जर ग्रुपवर ते रोज जर पाहतो 100 लोक पाहतात तर ते तुतारी चिन्ह त्यांच्यापर्यंत जाईल ते पाहतील, कारण तिची चर्चा होत आहे. म्हणून कृपया मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्ता विनंती करेन की आपण आपल्या डीपीवरती आपल्या स्टेटसवरती तुतारी चिन्ह जे आपल्या ठेवावं, तसंच फेसबुकला आपण टाकावं, त्याचा पोस्ट करावा आणि गावागावापर्यंत आपलं चिन्ह कसं लवकर जाईल शरद पवार साहेबांचं याचा विचार तुम्ही या ठिकाणी करा अशी विनंती तुम्हाला करेल. कारण म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु या सरकारच्या विरोधात बोलत बसलं आपलं तोंड खराब होण्याची वेळ आहे. आपलं तोंड दुखून जातं पण ती हलकट लोक झाली आहेत, हलकट खालच्या पातळीवरती उतरलेली आहेत. आज त्याचं उदाहरण तुम्हाला सांगेल की अजित पवार एवढं नावावर चाललं, त्यांना वाटलं बाबा मी शिवसेना प्रमुख आमचं लोकसभा फार मोठा बाबा म्हणते, त्यांनी सर्व सर्वे केला, चाचण्या घेतल्या, परंतु त्याच्यामध्ये जे फेल ठरले त्यांची जास्त सिद्ध दिसत नाही. म्हणून त्यांनी राष्ट्रपती फोडली, अजित पवारला फोडलं, हे सगळे लोक फोडले. एवढे त्यांनी 80 आता त्या शिवसेने 40 यायचे 40 आणि मोठे मोठे नेते फोडले, काँग्रेसचेही आता त्यांनी हे फोडले, तरी त्यांना अशोक चव्हाण सुद्धा माजी मुख्यमंत्री आणि कशामुळे फुकले कशामुळे गेले हे तुम्हाला माहिती गेली, त्याच्या मागे लागली त्यांचेही भ्रष्टाचार होतेच. हे काही सहजस गेले पण यांच्याही दिला खाली अंतर होता, पुणे मंडळी तिकडे गेली जात आहे, त्यालाही काही फरक पडत नाही. परंतु या ठिकाणी त्यांच्या जी काही कूटनीती चालली त्या कूटनीतीचा तुम्ही आपण अभ्यास करायला पाहिजे आणि कोणीतरी सत्याच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे. मला मान्य करेल या करोनाचं की त्यांनी सांगितलं मला वाईट वाटलं. म्हणजे तुम्ही जर फोटो काढला असतो मला पक्ष फोटो काढून तुम्ही ठेवता लाच म्हटलं पाहिजे. तुम्हाला सांगतो साहेब हे सगळे लोक तुम्हाला सांगतो परत शरद पवार सांगले पाहिजे बसणार नाही काही निवडणूक करतात. आज तुम्हाला कुशलीन सांगा वाटेल की या ठिकाणी आज अजित दादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भारताचे अध्यक्ष झाले ते आता आणि ते आज विमानतळावर आले तर त्या विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी एवढी काही तोबागर्दी होती.
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।